आणि उत्तरेकडच्या थंडीच्या लाटेमुळे राज्याला भरलेली हुडहुडी ही महाराष्ट्रामध्ये आता फक्त तुमच्या आमच्या पुरती मर्यादित राहिलेली नाहीये, तर शेतकऱ्यांसोबतच दूध उत्पादकांना सुद्धा आता त्याचा फटका बसायला सुरुवात झाली आहे. कडाक्याच्या थंडीमुळे दुभत्या जनावरांची दूध देण्याची क्षमता कमी झाल्याचं सध्या दिसतंय. कुठे 2 लिटरची घट तर कुठे 4 लिटरची घट. धुळ्यात सध्या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या अशाच प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहे. माझ्याकडे 6 म्हशी आहे, तरी दूध थंडीमुळे कमी झालेलं आहे. 10 लिटर दूध देत होते, आता 6 लिटर दूध देत आहे. त्याच्याबद्दल आमच्याकडे म्हशीची प्रॉब्लेम आणि ढेप मागी झालेली, बांडी मागी झाले, चारा मागा झाले, त्याच्यामुळे दूध बी कमी मिळतं आणि भाव मिळत नाही. थंडी वाढल्या, थंडीच्या कारणामुळे आता माझी गाय कमच्या कम 1.5 लिटर येऊन गेलेली आहे आणि तिला आम्हाला रात्री पण शेपुटी करायला लागते आणि घरात गोठ्यात बांधायला लागते. आणि आता तुम्ही म्हणाल की हे दूध उत्पादन घटण्यामागे नेमकं कारण आहे तरी काय, तर त्याचं उत्तर आहे थंडी. काही दिवसांपूर्वी इथं 2.8 अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे आणि याच वाढत्या थंडीचा थेट परिणाम दुभत्या जनावरांवर होतोय. दुधा जनावरांचं शरीराचं जे तापमान आहे ते नियंत्रित करण्याकरता त्यांना उष्मांकांची आवश्यकता असते, परंतु अति थंड वातावरणामुळे त्याचा उष्मांक हा घसरून हा खालपर्यंत जात असतो. त्याच्यामुळे त्याची प्रत्येका शक्ती कमी होत असते, त्यांचं आरोग्य हे चांगलं ठेवता येऊ शकत नाही आणि परिणाम त्याच्या दूध उत्पादनावरती परिणाम होऊन दूध कमी होत असतं. राज्यात दिवसाला 3 कोटी लिटर दुधाचं उत्पादन होतं, त्यातून 135 कोटींची उलाढाल आहे आणि अशा स्थितीत थंडीमुळे दूध उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. म्हणून दुभत्या जनावरांची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे. जनावरांच्या अंगावरती जर आपण सतरंजी किंवा गोंधपाट किंवा ब्लँकेट्स असे त्यांच्या अंगावर जर आपण टाकलेत तर त्यांना त्या थंडीपासून सुद्धा त्यांना बचाव होऊ शकतो. तसेच गोठ्यामध्ये विशिष्ट ठिकाणी दोन्ही टोकांवरती जर आपण शेकोटी पेटवली थोडा वेळ बराच काळ तर त्या उष्णता निर्माण होऊन त्यांच्या थंडीच्या वातावरणामध्येही आपण मात करू शकतो. फक्त धुळेच नाही तर राज्यात जिथं जिथं थंडी वाढली आहे तिथं तिथं अशी स्थिती असू शकते, त्यामुळे आपल्या जनावरांची काळजी घ्या, त्यांच्या बाजूला शेकोटी पेटवा, उपदार गोणी त्यांच्या पाठीवर बांधा, नाहीतर दूध उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. धनंजय दीक्षित, एबीपी माझा, धुळे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.